कुख्यात नक्षलवादी कुबाड घ्यांडी याच्या फ्रॅक्चर फ्रीडम या पुस्तकाच्या मराठी अनुवादाला महाराष्ट्र सरकारने दिलेला पुरस्कार परत घेतला आणि त्याच्यानंतर महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा आणि विचारवंतांचा एक गट अचानक पेटून उठला शिवसेना उपाठाचं मुख्यपत्र असलेल्या दैनिक सामनामधून आज याच विषयावर एक अग्रलेखसुद्धा पाडण्यात आलेलं आहे महाविकास आघाडी सरकार आणि पक्ष एकाच वेळी एकाच मुहूर्तावर गाळात गेला आणि त्याच्यानंतर उद्धव ठाकरे मिळेल त्याला सोबत आहेत हिंदुत्वाची ॲलर्जी असलेले हिंदुत्वाची पोडदुखी असलेले कोणी सामील झाले तर उद्धव ठाकरे त्यांचा पाठिंबा आहेत त्यांना पाठिंबा देत आहेत आणि या वैचारिक पाठिंब्याच्या देवाणघेवाणीतून एक नवा घँडीवाद जन्माला आलेला आहे आणि या घ्यांवादावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका उद्धव ठाकरे यांची साथ कशी काय करू शकतात उद्धव ठाकरे यांना पाठिंबा कसा काय देऊ शकतात उद्धव ठाकरे यांचा पाठिंबा कसा काय घेऊ शकतात असे अनेक प्रश्नापूर्वी जनसामान्यांना पडायचे परंतु हळूहळू जसा काळ लोटला तसं लोकांच्याही लक्षात आलं की भाजपच्या विरोधासाठी उद्धव ठाकरे कोणालाही खांद्यावर घेऊ शकतात कोणालाही पाठिंबा देऊ शकतात आणि कोणाचाही पाठिंबा घेऊ शकतात कधी काळी सामना हे वर्तमानपत्र पोलिसांचं वर्तमानपत्र म्हणून समजलं जायचं पोलिसांच्या बातम्या सामनामध्ये आवर्जून छापल्या जायच्या शिवसेना प्रमुख बाळासाहेबांनी काही डूज अँड डोंट सामनाआडी निश्चित केले होते त्याच्यामध्ये एक निकष असा होता की पोलिसांच्या विरोधात कोणतीही बातमी सामनामध्ये छापायची नाही त्याच्यामुळे सामनामध्ये पोलिसांच्या बाजूने पोलिसांसाठी सकारात्मक अशा प्रकारच्या बातम्या नेहमी प्रसिद्ध व्हायच्या पोलिसांनी जर एखादी कामगिरी केली तर त्या कामगिरीत सामील असलेल्या सगळ्या पोलिसांची नावं सामनामध्ये आवर्जून छापली जायची याच सामनामध्ये आज जो अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे त्या अग्रलेखामध्ये असं म्हटलेलं आहे की पोलिसांच्या अत्याचाराच्या विरोधात संघर्ष करणाऱ्यांना नक्षली म्हणून ठार केलं जातं कधी काही ज्वलंत हिंदुत्वाचा पुरस्कार करणाऱ्या सामनामधून नक्षलवादाचा असा खुलेआम प्रभोगंडा सुरू आहे एखाद्या निसरड्या जमिनीवरून एखादा माणूस जेव्हा घसरायला लागतो तेव्हा किती घसरायचं आहे त्याच्या हाती उरत नाही कोबाड घँडी या नक्षलवाद्याच्या फ्रॅक्चर्ड फ्रीडम या पुस्तकाचा अनघा लेले यांनी मराठीत अनुवाद केला आणि या अनुवादाला महाराष्ट्र सरकारने तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार जाहीर केला परंतु या पुरस्कारामुळे नक्षलवादाचं उदात्तीकरण होऊ शकतं हे लक्षात आल्यानंतर महाराष्ट्र सरकारने हा पुरस्कार परत घेतला आणि सरकारच्या या निर्णयाच्या विरोधात महाराष्ट्रातल्या साहित्यिकांचा सा एक गट एकवटला या लोकांना अचानक अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होते आणि लोकशाहीची हत्या होते असा भास सुरू झाला आणि या लोकांनी सरकारचा विरोध करायला सुरुवात केली या पुरस्कार वापसी प्रकरणामध्ये सरकारने महाराष्ट्राचा स्वतंत्र लोकशाहीवादी विचार मारलाय असा दावा सामनाच्या या अग्रलेखात करण्यात आलेला आहे ज्या मुखपत्रांच्या कार्यकारी संपादकांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म कुठे झाला हे माहीत नाही त्यांनी लोकशाही वगैरेसारखे जड शब्द वापरण्याचा प्रयत्न करू नये त्यांची झेप वागणखं कोथळा आणि खंजीर इथपर्यंतच ठीक आहे न झेपणाऱ्या अशा अनेक शब्दांचा आणि तर्कांचा वापर या संपूर्ण अग्रलेखामध्ये करण्यात आलेला आहे शिवसेना ओबाटा हा एक खाजगी कुटुंबाची मालकी असलेला पक्ष आहे त्याच्यामुळे पक्षप्रमुख याच कुटुंबाचा असतो मुखपत्राचा संपादकसुद्धा याच पक्षाचा असतो आणि जर कधी चुकून मागून सत्ता आली तर मुख्यमंत्रीसुद्धा याच कुटुंबातून निवडला जातो अशा पक्षातल्या लोकांनी लोकशाहीच्या न केलेल्या बऱ्या हुकुमशाही डरपोक पायावर उभी असते एका पुस्तकाला सरकार घाबरलं अशा प्रकारचे बिंडोक तर्क या संपूर्ण अग्रलेखात आपल्याला वाचायला मिळतात हे तर्क फक्त गुडघ्यात मेंदू असलेल्या लोकांच्या टाळ्या मिळू शकतात शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल श्रद्धा बाळगणारा एक तरुणांचा वर्ग देशभरात होता आणि अने यातले अनेक तरुण पायपीट करत मातोश्रीपर्यंत येत आणि बाळासाहेबांचं दर्शन घेऊन परत जात आज उद्धव ठाकरे यांच्या मागे असे किती लोक आहेत उद्धव ठाकरे यांच्या मागे आज लोक उरलेले नाही आहेत त्याच्यामुळे त्यांना गर्दी जमावी लागते गवशे जमावे लागत आहेत शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी आयुष्यभरात ज्या ज्या विचारांचा विरोध केला त्या प्रत्येक विचाराच्या माणसाला उद्धव ठाकरे आज सोबत घेत आहेत आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसशी घरोबा केला त्याच्यानंतर संभाजी ब्रिगेडशी मैत्री केली त्याच्यानंतर कम्युनिस्टांनासुद्धा जवळ केलं आणि आज उद्धव ठाकरे नक्षलवाद्यांची सुद्धा घरोबा करत आहेत हे नक्षलवादी जे गोरगरीब आदिवासींना भडकवतात त्यांच्या हातात शस्त्र देतात आणि या देशाशी संघर्ष करण्यासाठी या देशाशी एल्गार करण्यासाठी ज्यांना उभं करतात त्या नक्षलवाद्यांची तुलना उद्धव ठाकरे यांचं मुखपत्र वनवासी भागामध्ये सामाजिक कार्य करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी करत आहे वैचारिक कडेलोटाचा उत्तम नमुना आहे कोबार घेंडी यांच्या पुस्तकाच्या मराठी अनुवादासाठी राज्य सरकारने दिलेला पुरस्कार परत घेतला याचा निषेध म्हणून प्रज्ञा पवार निरजा हिरंब कुलकर्णी डॉक्टर सुहास पळशीकर आदी मान्यवर साहित्यिकांनी शासकीय समित्यांच्या पदांचा राजीनामा दिलेला आहे आणि संजय राऊत अजित पवार यासारख्या राजकीय नेत्यांनी सुद्धा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गळचेपीचा मुद्दा उपस्थित केलेला आहे लोकशाहीची हत्या झाली म्हणून ही सगळी मंडळी गळ्या काढतायत नक्षलवादी विचारसरणीमुळे सुकमा दंतेवाडासारख्या अनेक नक्षलग्रस्त भागामध्ये शेकडो पोलिसांचा आणि नागरिकांचा आजवर बळी गेलेला आहे नक्षलवादी विचारसरणी ही माओवादाने प्रेरित आहे आणि माओवाद आणि लोकशाहीचा दूरदूरपर्यंत संबंध नाही आहे माओवाद आणि लोकशाहीचा जर संबंध असता माओवाद आणि लोकशाही जर हातात हात घालून चालत असती तर जगातला सगळ्यात मोठा लोकशाही देश हा भारत नसून चीन झाला असता परंतु माओवाद आणि लोकशाही या परस्पर भिन्न विचारसरणी आहेत परस्परांच्या शत्रू असलेल्या विचारसरणी आहेत आणि या विचारसरणीचं उदात्तीकरण करणाऱ्या पुस्तकाला दिलेला पुरस्कार परत घेतला म्हणून हे साहित्यिक लोकशाहीची हत्या झाली म्हणून गळा काढतायत अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळजबी झाली म्हणून गळा काढतायत आणि म्हणून या दांभिकतेचा निषेध झाला पाहिजे आणि या दांभिकतेकडे सरकारने साफ दुर्लक्ष केलं पाहिजे राजकारणी असो वा साहित्यिक ही सगळी भाजपची कवीळ असलेली गँग आहे आणि भाजपचा विरोध करणाऱ्या कोणालाही गँग खांद्यावर घेऊ शकते शिंदे फडणवीस सरकारला जेरी सांडण्याआधी ही गँग कोणाचंही समर्थन करू शकते आणि त्याच्यामुळे या लोकांनी अफजल गुरु या दहशतवादाबद्दल कळवळा व्यक्त करणाऱ्या कुबाड घँडी याला सध्या खांद्यावर घेतलेलं आहे गेल्या काही वर्षात आपण पाहिलं असेल की भाजप विरोधात असलेल्या प्रत्येकाला उद्धव ठाकरे यांनी कवटाळण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याचा परिणाम म्हणून अलीकडे शिवसेना उबाडाच्या सभांमध्ये मेळाव्यांमध्ये जाळीदार टोपी घातलेले दाढी वाढवलेले असे अनेक लोक आपल्याला पाहायला मिळतात या लोकांची गर्दी पाहायला मिळते हा उद्धव ठाकरेंच्या नव्या घ्यांडीवादाचा परिणाम आहे आणि हा परिणाम अधिक गडद करण्यासाठी उद्धव ठाकरे प्रयत्नशील आहेत आणि त्याच्याचमुळे त्यांनी कुबाड घांडी यांच्या पुस्तकाचं कलेवर आपल्या खांद्यावर घेतलेलं आहे माओवादी विचारसरणीचं समर्थन करणारे हे साहित्यिक खरे तर लोकशाहीचे शत्रू आहेत आणि मतपेटीच्या माध्यमातून सत्तेवर आलेल्या सरकारचा हे लोक विरोध करत आहेत अशा लोकांच्या विरोधाला सरकारने फार भीक घालण्याची गरज नाही आहे लोकशाही या देशातल्या सुजाण नागरिकांमुळे टिकलेली आहे त्यामुळे माओवादाचं समर्थन करणारे साहित्यिक आणि बापाच्या नावावर पक्ष चालवणारे नेते यापैकी कोणाच्याही वैचारिक मार्गदर्शनाची या लोकशाहीला गरज नाही आहे न्यूज डंकाच्या व्हिडिओमध्ये तुर्तास इथेच थांबतो हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर जरूर लाईक करा शेअर करा आणि अशा प्रकारचे माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आणि सबस्क्राईब करा आमचा यूट्यूब चॅनल नमस्कार आणि धन्यवाद